मला पण अर्धा कॉल सोडून जावा लागणार आहे. आता उल्हासनगरला पोहोचलोय आणि आज आपल्या जोडीला बघा कोण आहे. आदित्य आपला भारत्या. आज इल्ल इल्ल आपण आज इल्ल इल्ल नाना करते प्यार हम कर बैठे. संध्याकाळच्या टायमाला इथे आहे ना म्हणजे जाम डेंजर. कशी वाटली आदित्य गर्दी? एकदम डेंजर, भयंकर भयंकर एकदम भाई. नमस्कार फॅमिली, मी राहुल दिलीप कावटकर तुमचा पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन ब्लॉग वजाने या राहुल ड्रमर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तर आज आहे 21 तारीख आणि आज आहे जागतिक संगीत दिवस. तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्या संगीत प्रेमींना जागतिक संगीत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्याला कॉल पण आहे म्हणजे ॲक्च्युली आज कसं आपल्याला दोन कॉल आहेत. आता पहिले आपल्याला आपल्या लवली म्युझिकल ग्रुपचा कॉल आहे आणि हा कॉल वाजून झाल्यावर आपल्याला उल्हासनगरला हळदीचा शो आहे तिकडे जायचं वाजवायला. म्हणजे तिकडे आपल्याला एक मित्र आपला कृष्णा करून एक आपला मित्र आहे त्याने वाजवायला बोलवलं आहे. तर तिकडे जायचं आहे. ते पुढचं झालं ते तुम्हाला नंतर पुढचं सांगेल पण तुम्हाला आत्ताच सांगतो. आपल्याला आत्ता कसला कॉल आहे म्हणजे स्टँडिंगच कॉल आहे. तर आपल्या डोंबिवली नगरीमध्ये माननीय आमदार श्री नाना भाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष त्यांचं म्हणजे हार्दिक स्वागतासाठी आपल्याला वाजवायचं आहे. आपल्याला स्टँडिंगच वाजवायचं. आतमध्ये सेटअप लावायला चालूच झालं आहे तर आपण आता डायरेक्ट आतमध्ये जाऊया. ॲक्च्युली मी लोकेशनला पोहोचलो आहे तुम्हाला दिसत असेल. हे बघा माननीय आमदार नानाभाऊ पटोले महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डोंबिवली नगरीत हार्दिक स्वागत. आता आतमध्ये जातो सेटअप लावायला घेतला आपण. आणि पटापट सेटअप वगैरे लावून घेतलं आणि सेटअप लावून झालेलं आहे. म्हणजे सेटअप आपला काही जास्त नाही. दोन बेस लावलेत, एक रोटो लावलाय. दाखव यांची पण अजून वाजवायचा काही अद्याप पत्ता नाही. आणि आता आपल्याला दुसऱ्या कॉलला पण जायचं आहे. 6 वाजायच्या आधी जर हा कॉल चालू झाला नाही तर मग डायरेक्ट कल्टी मारायला लागेल. इकडे काय वाजवायला भेटणार नाही मला कारण की तिकडे पण लवकर पोहोचायचं आहे. 6:30-7 पर्यंत पोहोचायचं आहे. आता बघूया कसं काय. हा कॉल लवकर चालू झाला तर बरंच आहे, नाहीतर मग आहे डायरेक्ट उल्हासनगर. आणि माझ्या बाजूला कोण बसलं आहे तुम्हाला दिसलं का नाही मगाशी काय माहीत नाही. तर बाजूला लिंबूचा पुतळा बसलाय. लिंबू हल्ला. सगळे जसे अवतारात होते तसे डायरेक्ट कॉलला आलेत. बघा आता डायरेक्ट ट्रॅकिंगवरच आलेत ऑलमोस्ट सगळी पोरं. हा खेळायला गेलेला, क्रिकेट खेळायला. कारण की अचानक आला कॉल आणि आपण तसंच आहे. बँकी ट्रॅक बीक वर आलेत पोरं. तिथे पप्प्या पण ट्रॅक वर आहे. बाकी सगळं आपलं झालेलं आहे. आता आपण वाट बघूया कॉल कधी चालू होत आहे. वाजवायला आपल्याला अजून टाइम आहे. जरा टाइम पास चालू आपला असं जरा.
वगैरे वाजून आपला मगाशी झाले देवा श्री गणेशा, त्याच्यानंतर पण आपण शिर्डीवाले साईबाबा हे गाणं वाजवलं. आता इकडे थोडं रनिंग वाजवायचं आपल्याला, तर रनिंग वाजवायला चाललोय. पण आता मला काय वाजवायला भेटणार नाही वाटत. झालाय ओके बाबू. बाबू एक मिनिट. ओके ओके दादा. हा बाबू एक मिनिट जरा. आता बघतो आता थोडा वेळ आता थांबतो इथे आणि आपला आदित्य येतोय. तुम्हाला दाखवतो सगळं, भेटवतो कोण कोण येतोय वगैरे. तुम्हाला सगळं भेटवतो त्यांना मी. हे लोक पण येणार आहेत मागून आपला कॉल संपल्यावर. पण मला हा कॉल संपेपर्यंत थांबता येत नाहीये. आता मी निघीन थोडा वेळ. ते रनिंग वाजवतील इकडे. एक पळालाय त्याला पळायचं. एक जण गेलाय पळालाय. मला पण अर्धा कॉल सोडून जावा लागणार आहे. आपण डोंबिवलीला आपल्या शोच्या इकडनं निघालो, त्याच्यानंतर तुम्हाला काय भेटलोच नाही आणि आताच भेटतोय. आणि मी उल्हासनगरला पोहोचलोय कारण की येत आहे तर जाम घाई गडबड झाली आणि त्यामुळे मला काही शूट घ्यायला भेटलं नाही. आणि आता उल्हासनगरला पोहोचलोय आणि आज आपल्या जोडीला बघा कोण आहे. आदित्य आहे आपला भाव. तो पण इथे डोंबिवलीला मला भेटला आणि सीन असा झाला, मी आलो डायरेक्ट आदित्यला भेटायला प्लॅटफॉर्म नंबर 4 आणि मी तिकीटच काढली नव्हती घाई गडबडीत. मग परत गेलो तिकीट काढायला, मग तिकीट वगैरे काढली आणि परत येऊन आम्ही ट्रेन पकडले. आणि संध्याकाळच्या टायमाला इथे आहे ना म्हणजे जाम डेंजर. कशी वाटली आदित्य गर्दी? एकदम डेंजर, भयंकर भयंकर एकदम भाई. या साईडला संध्याकाळचं येणं नकोसं होतं. जाम गर्दी, जाम जाम भरनाट गर्दी होती एकदम. तरी पोचलो आता आणि आता बोललो एक शूट घेऊया. आता आम्हाला इकडनं ऑटो करून पोचायचं आहे कारण की आम्हाला लेट झालं आहे पोचायला. कारण की पोरं तिकडे सेटअप लावतात ते, त्यामुळे ते घ्यायला येऊ शकत नाहीत. तर आता आम्ही पोचतो तिकडे, ऑटो वगैरे करतो आणि डायरेक्ट लोकेशनला पोचतो. तर आता लोकेशनला जाऊनच भेटू आपण. चला आपण लोकेशनला पोचलो. आता सेटअप वगैरे लावून झालेला आहे. 3 रोटो येतात. हा रोटो मी वाजवेल, इथे आदित्य वाजवेल हा रोटो. इकडे हाय मधुर, मधुर ड्रमर. इथे बाकी आहेत आपले अमर. आता सेटअप वगैरे लावून झाला. भावेश आहे की थोडीस. आता सेटिंग वगैरे करून घेतो थोडी, डायरेक्ट वाजवतानाच भेटू आपण. Thank you.
त्याचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल आणि त्याच्यानंतर आपण काय शूट घेतलंच नाही, कारण की जर आपल्याला लेट पण झाला होता आणि आपला आदित्य आहे त्याला पण लांब जायचं होतं खूप, त्यामुळे त्याच्या घरी जायची सोय करत होतो आम्ही, कारण की त्याची ट्रेन वगैरे आजची सुटली होती. तुम्हाला मी बोललेलो जो एक कृष्णा करून आपला मित्र आहे त्याने आपल्याला वाजवायला बोलवलेला, तर त्याने गाडीची सोय केली आणि आदित्यला सोडायला गेलाय आणि आम्ही आता इकडनं निघालो आणि माझ्यासोबत बघत असाल कोण आहे, थांबा जरा उजेड होऊ दे. हाय बघा, पप्पे आहे, पप्पे आणि व्यंकी हे दोघं जण आलेले आपल्या कॉलच्या इथे. मजा गेली आम्ही जाम, आता जरा बोललो बिललो सगळे, आता मित्र खूप भेटलेले, सगळे स्त्री वगैरे सगळे आपले रॉयल बीटचे पोरं वगैरे खूप खूप जण आलेले, आता नावं खेळायला आता जमणार नाही एवढ्यांची, तर जरा बोलत वगैरे होतो म्हणून काय शूट घेतला नाही. आता घरी जातो, आता बोललो आता ब्लॉग एंड करूया. आजचा ब्लॉग पण एकदम नॉर्मलच होता, कारण घाई गडबड झाली, तुम्ही बघितला असेल आपल्या त्या कॉलवरनं तो अर्धा कॉल सोडून मी या कॉलला आलेलो. जसा झाला तसा समजून घ्या, थांबा जरा परत काळो आलाय. जसा ब्लॉग झाला तसा समजून घ्या, याच्या पुढे पण आपल्याला जसा कॉल येईल तसा मी ब्लॉग बनवेलच. आणि हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असाल तर मनापासून धन्यवाद. भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच, तर टाटा बाय बाय.